नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हितगोजमध्ये चर्चा करणार आहोत वास्तुरविराज वास्तुशास्त्र अभ्यासक्रम ह्या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर रविराज अहिराव विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर रविराज अहिराव यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर रविराज अहिराव यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास वास्तू रविराज हा सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक आहेत देशांमध्ये मार्गदर्शन आतापर्यंत हजारो लोकांनी घेतलंय तब्बल एकोणतीस हजार ग्राहक त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाधानी झाले तर सहा हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून वास्तुशास्त्राचं शास्त्र शुद्ध असं शिक्षण घेतलंय ठाणे पुणे सिंगापूर आणि सिडनी या ठिकाणी त्यांची कार्यालय देखील आहेत विना तोडफोड उपाययोजनांच्या माध्यमातून छोट्यात छोट्या दुकानापासून ते लाखो स्क्वेअर फूटच्या आय टी पार्कमधील वास्तुदोष त्यांनी दूर केले आहेत अत्याधुनिक रिसर्च सेंटर स्थापित करून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं कल्याण करणारी संस्था असा या संस्थेचा नावलौलिक नावलौकिक आहे चला तर या विषयावर आपण सविस्तर चर्चा करूया सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आजचा जो विषय आहे तो आहे वास्तुशास्त्र अभ्यासक्रम आणि तुम्ही ह्या संदर्भातले अतिशय मोठे तज्ज्ञ आहात आणि तुमची मोठी असे खरं तर संस्था आहे मला सगळ्यात अगोदर विचारायचे विषयाकडे वळण्यापूर्वी ह्या महिन्याचा अंक काय आहे आणि अर्थातच वास्तुसंस्कृती अंक दर महिन्याला निघत असो आणि ह्या विषय काय आहे प्रेम विशेषांक आहे प्रेम विशेषांक म्हणजे आज प्रेम म्हणजे केवळ एक पती पत्नी किंवा स्त्री पुरुष नाही तर आई वडील आणि मुलगा भावंडांमधलं बरोबर मित्रांमधलं किंवा एक साधं सिंपल मी असं म्हणेन की राधेचं प्रेम किंबहुना याही व्यतिरिक्त जाऊन मी असं म्हणेन की या अंकामध्ये असे अनेक विषय घेतलेले आहेत की जसं बेसिकली प्रेम भावना किंवा मग प्रेम प्रेम मिळणं किंवा प्रेमभंग होणं आणि या सगळ्या गोष्टींना तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या परिवारामध्ये प्रेम ही संकल्पना कशी पुढे न्यावी एक साधी गोष्ट मी सांगू इच्छितो की एखाद्या माणसाला तुम्ही सहज प्रेमाने सांगितलं जरा प्लीज एवढं करता का आणि जर रुबा म्हणलं जरा हे करता का हुँ. तर या दोन गोष्टींमध्ये प्रेमामध्ये जी शक्ती आहे ना तर ती असं आहे की म्हणजे मोठमोठे सुद्धा वितळू शकतील किंवा फोडता येऊ शकतील एवढी ती प्रेमाची शक्ती आणि या प्रेमाचं एकंदरीत मानवी जीवनातलं स्थान याबद्दलचं खास विश्लेषण या, या अंकामध्ये आहे yes. आणि अर्थातच वास्तुसंस्कृती हे मासिक सगळ्यांनाच परिचयाचं आहे आणि वेगवेगळे विषय खरं तर तुम्ही ह्या माध्यमातून सा म्हणजे हाताळलेले आहेत अर्थात आता आपण आपल्या विषयाकडे वळूया वास्तुशास्त्रावर आधारित अभ्यासक्रम हा एक महत्वाचा तर विषय आहे आणि अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय आहे कारण की जानेवारी महिन्यापासून तुम्ही हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे सुरू करतायत इनफॅक्ट तर काय सांगाल ह्याचा कशा पद्धतीने अभ्यासक्रम हा शिकू पहिली गोष्ट म्हणजे की आज म्हणजे आता जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मध्ये जी आमची नवीन बॅच लॉन्च होऊ घातलेली आहे ही बॅच म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही तेराव्या वर्षात पदार्पण करतो बरं दोन हजार दोनपासून पासून आम्ही वास्तुशास्त्र प्रशिक्षणाला सुरुवात केली आणि आज मी असं म्हणेन की सुरुवातीच्या कालखंडामध्ये ठाणा तातर था पुणे जिथे मी स्वतः वैयक्तिकरित्या शिकवायचो साधारणपणे दोन हजार सहा दोन हजार सात दो पासून आम्ही ऑडिओ व्हिज्युअल मॉडेलचा प्रयोग केला आणि तो प्रयोग अत्यंत यशस्वी झाला त्यामुळे आज मी असं म्हणेन की महाराष्ट्रातच नाही तर भारतातली सर्वात मोठी प्रशिक्षण संस्था म्हणून या नावलौकिकाला आम्ही जे पोहोचलो तर याच कारण असं की आज जानेवारी टू जून साधारणपणे पंचवीस ते तीस बॅचेस आणि जुलै टू डिसेंबर आणि आणखीन पंचवीस ते तीस ठिकाणी बॅचेस अशा पन्नास कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त साठ बॅचेस दरवर्षी कम्प्लीट करणारी याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आज महाराष्ट्रात जेवढ्या व्यक्ती वास्तुशास्त्र शिकत आहेत त्यातले सत्तर टक्के विद्यार्थी हे वास्तुरविरा वा। आणि आता कोणी करायचा हा अभ्यासक्रम कोण शिकू शकतं तर मी असं म्हणेन की आजपर्यंत तेरा वर्षामध्ये माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये पासून सोळापासून वर्ष त्र्याऐंशी पर्यंतच्या विविध वयोगटातल्या व्यक्ती म्हणजे अर्थात एक लक्षात घ्या की आज सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स यांच्यासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे oh. पण या व्यतिरिक्त मी असं म्हणेन की एक सर्वसामान्य गृहिणीपासून तर अगदी डॉक्टर्स इंजिनियर्स आय माझ्याकडे इव्हन आय एस अधिकारी सुद्धा येऊन हा अभ्यासक्रम शिकून गेलेले आहे त्यामुळे कुणीही हा अभ्यासक्रम करू शकत एवढं मी नक्की सांगेन वा वा आणि अर्थातच ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील करू शकता हा भाग मी, मी नंतर सांगतो की याच्यामध्ये बेसिकली असं आहे की आज वास्तुशास्त्राला एक व्यावसायिक दृष्ट्या जर पोटेन्शियल किती असं म्हटलं तर मी असं म्हणेन की पहिल्यांदा मी भारतापेक्षा भारताबाहेर संपूर्ण जगात काय परिस्थिती आहे त्याचं चित्र प्रेक्षकांसमोर ठेवू इच्छितो की आज जगाच्या पाचही खंडांमध्ये सुदैवाने मी आज जवळजवळ वीस बावीस देशांमध्ये जाऊन आलेलो आणि वास्तुशास्त्रापेक्षा वास्तुशास्त्रातून निर्माण झालेली चिनी विद्या फेंगशुईला आज जगात सर्वत्र मागणी आहे मान्यता आहे मग मला सांगा की जर आपण जगातल्या लोकांना त्या फेंगशुईपेक्षा एक चांगलं प्रॉडक्ट दिलं आणि कुणालाही चांगलं प्रॉडक्ट हवं असं वास्तुशास्त्र भारतीय वास्तुशास्त्र म्हणजे शंभर नंबरी बावन कशी चोवीस कॅरेटचं सोनं असं मी त्याचं नेहमी वर्णन करतो त्यामुळे संपूर्ण जगामध्ये मी असं म्हणेन आपण जर व्यवस्थितरित्या हे जर मांडलं जे मी आज गेल्या सात वर्षापासून मांडतोय त्याच्यामुळेच मला परदेशात दोन ऑफिसेस ओपन करावे लागलेत किंवा येत्या दोन वर्षामध्ये आणखीन किमान दोन ते तीन देशांमध्ये वास्तुरविराजचं ऑफिस असेल एवढी मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू शकतो वा आणि अर्थातच खर तर आपण दरवेळेस वास्तू रविराजच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडत असतो आणि अभ्यासक्रम आता सुरू केलेला आहे गेल्या वर्षांपासून आणि जून ते जानेवारी ते जून पर्यंत पहिली बॅच असेल साधारणतः कुठे कुठे होणार आहे अभ्यासक्रम वर्ग मी असं म्हणेन की आपले मुंबईमध्ये सात बॅचेस होतात म्हणजे साधारणपणे नवी मुंबईमध्ये सानपाडा नंतर ठाणा दादर विलेपार्ले भुरीवली या व्यतिरिक्त दादर आणि ठाण्याला इंग्लिशमध्ये असतात पुण्यामध्ये शनिवार रविवार अशा दोन बॅचेस आहेत पुणे शहरात पिंपरी चिंचवडला एक बॅच आहे त्याच्या व्यतिरिक्त नाशिक औरंगाबाद नागपूर अकोला हुँ. सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव सोलापूर अहमदनगर इवन रत्नागिरी गोव्यामध्ये पाच सेंटर्स अशा महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे वास्तुशास्त्र अभ्यासक्रम चालतात इनफॅक्ट या निमित्ताने मी असं सांगेन की आज महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्याही गावामध्ये जर पंधरा विद्यार्थी एकत्र आले आणि त्याने जर वास्तुरविराजच्या ऑफिसला फोन केला तर मी तिथे सेंटर देईन हे मी आत्ता या कार्यक्रमातून प्रॉमिस करतो म्हणजे एक छोट्यातलं छोटं गाव मी तुम्हाला सांगतो म्हणजे सारख्या ठिकाणी आमच्याकडे एक पंधरा विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार झाला आणि आम्ही त्यांना बॅच दिली कारण का माहिती आहे का की हा जो अभ्यासक्रम आहे हा ऑडिओ व्हिज्युअल आहे माझे स्वतःचे तीन तास कालावधीचे स सव्वीस लेक्चर्स म्हणजे सव्वीस तरी काठ्या तर जवळजवळ ऐंशी तासाचा क्लासरूम ट्रेनिंग शिवाय दर बाहेरगावी म्हणजे मुंबई पुण्याच्या व्यतिरिक्त बाहेरगावी प्रत्येक ठिकाणी दर चार आठवड्यानी माझा वास्तुतज्ञ हा त्या क्लास सेंटरला जातो तिथे ऑडिओ व्हिज्युअलमध्ये बेसिकली दर रविवारी सकाळी दहा ते एक म्हणजे एक महत्वाची गोष्ट अशी सांगता येईल थोडंसं सा विचारतो की आज जर मुंबईचा माणूस यदा कदाचित काही कामानिमित्त औरंगाबादला किंवा काही कामानिमित्त नागपूरला किंवा कोल्हापूरला गेला तर रविवारी त्याचा क्लास बोलणार नाही कारण सगळीकडे महाराष्ट्रात एकाच वेळी एकच लेक्चर चालू असतं ही किमया वास्तुरविराजने केली आहे त्यामुळे आज मी असं म्हणेन की ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा वास्तुशास्त्र शिकता येतं आणि वास्तुशास्त्र मी असं म्हणेन की या अभ्यासक्रमातून आम्ही नुसतं वास्तुशास्त्र शिकवत नाही तर एक प्रोफेशनल वास्तुतज्ञ आणि हा वास्तुतज्ञ सुद्धा मी असं म्हणेन की अत्यंत सखोल अभ्यास असणारा वास्तुतज्ञ कारण सखोल अभ्यास हा विषय मी का मांडतोय तर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दोन दिवसाचे अभ्यास वर्ग हो अजूनही असे काही भूछत्र उजाडतात नाही मला खरं तर विषयाकडे वळायचंच होतं पण हो। आता अर्थात तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलाय कारण की बरेचसे आपण बघतो की पेपर्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असतात की दोन दिवसात वास्तुशास्त्र शिका हे कसं काय शक्य होऊ शकतं आणि तुम्ही एक साधारणतः सहा महिन्यांचा कालावधी देता आणि ह्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये सखोल अभ्यासक्रम वास्तुशास्त्राचा शिकवता मग मा ह्या मार्केटमध्ये असलेले हे कोर्सेस आणि ह्या कोर्सेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर तो कसा आणि त्याबद्दल सांगाल याची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ना की सर्वसामान्य माणूस आज कसं झालंय की मगाशी मी जसं जागतिक पातळीचं सांगितलं तसं सा भारतामध्ये सुद्धा प्रत्येक घर म्हणजे मी असं म्हणेन की आज, आज भारतामध्ये चाळीस कोटी वास्तू आहेत या चाळीस कोटी वास्तूंना आज ना उद्या वास्तुशास्त्र लागणार आहे म्हणजे या निमित्ताने तुम्ही विचार करा वास्तुशास्त्राची व्याप्ती किती हा एक भाग झाला सर्वसामान्य माणसाला त्याने कुठेतरी वाचलं असतं काहीतरी ऐकलं असतं असे काही कार्यक्रम तर थोडाफार तर त्याला एक बेसिक नॉलेज मिळतं एक्झॅक्ट त्या शास्त्राची व्याप्ती किती काय हे त्याला कळत नसत त्यामुळे त्याच्या समोर जे आलं आणि काय असतं ना एक झगझगीत छान जाहिरात हो। ती आली आणि मग तो, तो दोन तो दोन दिवसात पण मला एक सांगा की दोन दिवस म्हणजे दहा ते सहा असा जर क्लास म्हटला तर ता आठ तासामध्ये दीड ते दोन तास तुमचे चहा पाणी जेवण याचे सगळे गेले सहा सहा बारा तासामध्ये तुम्ही काय शिकवणार आहे बरोबर आहे कित्येक ठिकाणी मी माहिती का त्या बारा तासाचा ता कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना मी स्वतः जाऊन विचारलं काय रे वास्तुपरीक्षण करणार का माझ्या घरी येतोस का मला अजून काहीच कळलं नाही तर वास्तुपरीक्षण कुठे लिंबाऊ <laughs> ना मी असं म्हणेन की आज माझ्याकडे ऐंशी तासाचं क्लासरूम ट्रेनिंग <laughs> दोन प्रॅक्टिकल दहा केस स्टडीज त्याने स्वतः करायच्या <laughs> हे सगळं केल्यानंतर सुद्धा माझा विद्यार्थी सुद्धा थोडासा सुरुवातीला संभ्रमित असतो मला जमेल का मग म्हणून मा मी माझ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही काळजी करू नका तुम्ही काम सुरू करा जिथे कुठे अडचण आली काय आले आज माझ्याकडे माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये मी आणि माझ्या मिसेस नंतर एक पाच सिनियर वास्तुतज्ञांची टीम आहे त्यांच्या खाली जवळजवळ वीस वास्तुतज्ञांची टीम आहे आणि त्याच्या खाली आणखीन आता एक दहा वास्तुतज्ञांची सिनियर रेग्युलर ज्युनियर अशा तीन लेवल्सवर आमच्या व्यतिरिक्त त्यामुळे महाराष्ट्रात नाही देशातून सगळीकडून किंबहुना मी असं म्हणेन की मला इंटरनेटवर किमान दिवसाला पाच एन्क्वायरीज या बाहेर परदेशातून येत असतात एवढा मोठा ट्रॅफिक जो आहे मला सांगायचं की या सगळ्या लोकांना आपण या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो मग दोन दिवसाचा कोर्स तुम्हाला काही शिकवणार बरं या विषयावर हजारो ग्रंथ आहेत मग या सगळ्यांचा अभ्यास नुसते नाव जरी त्या ग्रंथांचे घ्यायचे म्हटले तरी दोन दिवस अपुरे पडतील मग तुम्हाला नुसतं हे वास्तुशास्त्र मध्यंतरी तरी तर काही लोकांनी आणखीन कहर केला फक्त असं हा दरवाजा आहे ना हे लावा किचन इकडे आहे ना त्याला ते लावा हे असं बेसिकली माहितीये का म्हणजे वास्तुशास्त्र नाही तर ते वस्तुशास्त्र करून टाकलं होतं आणि मग काय होतं ना आधी तुम्ही कोर्स म्हणजे त्या मोठ्या आकांक्षेने तुम्ही जाता ऍडमिशन घेता पण दोन दिवसानंतर तो नंतर तोपर्यंत तो तुमचे पैसे गेलेले असतात वेळ गेलेला असतो गे आणि शेवटी भ्रमनिराश झालेला असतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या टाळण्यासाठी बेसिकली मी नेहमी इनफॅक्ट अनेक ठिकाणी मी स्वतः ओपन लेक्चर आयोजित करतो लोकांना बोलवतो माझ्या ऑडिओ व्हिज्युअलची एक पहिली झलक मी त्यांना दाखवतो की बाबा रे हा अशा अशा, अशा प्रकारचा कोर्स आहे किंबहुना मी सांगेन की आज मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या अभ्यासक्रमाचा सिलेबस मी सांगणार आहे आपण ह्या सिलेबस बद्दल बोलूया आपण एका छोट्याशा ब्रेक इतकोज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक ची तुम्ही पाहत राहा जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हितगुजी आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय वास्तु रविराज वास्तुशास्त्र अभ्यासक्रम या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर रविराज अहिराव मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते सर अर्थातच कोर्स सुरू होणारे 11 जानेवारी पासून मात्र एकूणच ह्या कोर्सेसचा सिलेबस कसा असणार आहे त्याबद्दल सांगाल मगाशी मी जसं सांगितलं आणि खरोखर तो हा प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद कारण या सिलेबस सांगण्या अगोदर किंवा सिलेबस मी का जाहीर करतो याचं कारण सुद्धा सांगतो मग आपण दोन दिवसांच्या क्लासेसच्या बोलत बरोबर आजकाल तुम्हाला माहितीये किंवा मी प्रेक्षकांना सुद्धा ही परीक्षा घेऊन बघायला सांगेन कि बऱ्याच वेळा पेपर मध्ये ना जाहिरात येते एखाद्या क्लासची ती क्लास कोण घेणार त्या व्यक्तीचं संस्थेच काही नाव नाही बरोबर आहे आणि दोन दिवसात वास्तुशास्त्र शिक्का वास्तुतज्ञ वा हजारो रुपये कमवा अशा प्रकारची जाहिरात आणि एक फोन नंबर तुम्ही जर त्या फोन नंबरवर फोन करून विचारलात की कोण वाच अभ्यासक्रम घेणारे तुम्ही अमुक अमुक दिवशी आमच्या ओपन लेक्चरला या तिथे तुम्हाला सगळी माहिती कळेल त्याशिवाय दुसरं म्हणजे कोण माणूस क्लास घेतोय नाव सांगायला काय घाबरायची गरज आहे बरोबर यू आर ओपनली कमिंग मग बिंदास्तपणे समोर या नाव सांगा म्हणजे तुम्ही जेव्हा काही लपवायचा प्रयत्न करतात इथेच कुठेतरी फिशी स्मेल येणं लोकांना म्हणजे किंवा मी या क्लास करणार आयोजित करणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही यू कम आउट ओपनली त्याच्यात त्यांना फायदा होणार फायदा होणार दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा ओपन लेक्चरला जाता तेव्हा सर्वसाधारणपणे मला काय शिकणार आहे कारण काही वेळा असं होतं ना की इकडे दोन, दोन क्लास केले तिकडे दोन क्लास केले असे केलेले असे भटकलेले भरपूर जण मग मा तो माणूस विचारतो की तुम्हाला काय शिकवणार आहात नाही तुम्ही ऍडमिशन द्या मग आम्ही तुम्हाला सांगतो हा कुठला भाग आहे तुम्हाला जे काही शिकवायचं आहे तुम्ही डिक्लेअर करा ना मी आज सांगतो की आज वास्तुशास्त्राच्या माझ्या अभ्यासक्रमामध्ये जवळजवळ म्हणजे तीन तासाचे सव्वीस लेक्चर्स संपूर्णपणे ऑडिओ विज्युअल बरं या सगळ्या लेक्चर्स मध्ये एक खात्री अशी असते की तुम्हाला आयदर मुंबई पुण्यातल्या विद्यार्थ्यांना आमचा फॅकल्टी असतो त्याला शंका निरसन करू शकतात बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना आयदर टेलिफोनिक किंवा माझा प्र तज्ञ जेव्हा तिथे जातो त्याच्याकडून तुम्ही ते मार्ग सव्वीस लेखा प्रमाणपत्र त्याला दोन प्रॅक्टिकल व्हिजिट दिल्या जातात म्हणजे वास्तू परीक्षण कसं करायचं याचं प्रॅक्टिकल नॉलेज आणि शेवटच्या सत्रामध्ये त्याला दहा व्हिजिट करायला सांगितले जातात म्हणजे तू जे काही शिकलायस ते आधी मला करून दाखव की तुला जमतंय की नाही तर आपलं सरळ बेसिकल तू काहीतरी मी चार लेक्चर तू ऐकलेस आणि बाजारात जाऊन काहीही सांगितलं तुम्हाला सांगतो ना काही काही विद्यार्थी इव्हन माझे सुद्धा काही विद्यार्थी असे पराक्रम करतात ना की विचारतच होत नाही म्हणजे अक्षरशः लोक घाबरतात आणि घाबरवणं बेसिकली हा एक प्रकारे एक धंदा झालाय oh. की लोकांना घाबरवायचं त्यांना असहाय्य करायचं आणि त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घ्यायचा मला ही गोष्ट मुळीच पटत नाही कमिंग टू सिलेबस सिलेबस काय आहे तर पहिली गोष्ट वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्राची व्याख्या वास्तुशास्त्राची प्राचीनता शेकडो ग्रंथांचे जे रेफरन्सेस आहेत कारण या एवढ्याशा अभ्यासक्रमामध्ये ग्रंथ शिकवले जाणार नाही शिकवले बरं ग्रंथामधलं कुठलं तरी एक पान उचललं एक श्लोक दिला आणि त्याच्यावरून काय सांगितलं बेसिकली त्या सगळ्या प्रत्येक श्लोकांना एक सिक्वेन्स असते अभ्यास असतो त्यामुळे आम्ही ग्रंथांमधून शिकवतो ह्याला अर्थ नाही आहे किंवा त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा मी नंतर सांगतो की प्राचीन शास्त्र आणि एकविसाव्या शतकातली जीवनशैली ह्या गोष्टींचा सगळ्यात मोठा ताळमेळ घालता आला पाहिजे जो मी ह्या अभ्यासामध्ये नक्की शिकवतो बरं प्राचीन इतिहास झाला त्याच्यानंतर वास्तुशास्त्र हे विज्ञान कसं बरोबर किंवा मी असं म्हणेन की आय एम द फर्स्ट पर्सन की विज्ञानाच्या पद्धतीने शिकवण्याचं वैज्ञानिक आधारावर हा पहिल्यांदा मी सुरुवात केली मग वास्तुशास्त्र विज्ञान म्हणजे जवळजवळ तीन तासाचे तीन लेक्चर या विषयावर त्याच्यानंतर भूखंडांचं परीक्षण म्हणजे प्लॉट अनालिसिस दिशा पंचमहाभूत होका यंत्र कसं हँडल करायचं ही महत्वाची गोष्ट अनेक विद्यार्थ्यांना माहिती माहिती नसते म्हणजे डॉक्टर साठी जसा स्टेटोस्कोप आहे तसा वास्तूतज्ञासाठी होका यंत्र किती महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी या क्लासमध्ये शिकवल्या जातात त्याच्यानंतर मग प्लॉट अनालिसिस दिशा पंचमहाभूत झाल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट वास्तुशास्त्र घराचं या विषयाला सुरुवात करतो वास्तुशास्त्र घराचं या विषयावर तीन तासाचे सात लेक्चर्स ट्वेंटी वन आवर्स मग त्याच्यानंतर आम्ही कमर्शियल वास्तूला सुरुवात करतो आता कमर्शियल वास्तूमध्ये सुद्धा दुकान ऑफिस दुकानामध्ये सुद्धा जवळजवळ पंधरा सोळा प्रकार बरं का ऑफिस ऑफिसमध्ये सुद्धा म्हणजे शंभर स्क्वेअर फुटापासून तर थेट आज मी दीड लाख स्क्वेअर फुटाचं एक कॉर्पोरेट ऑफिस एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाचं एक कॉर्पोरेट ऑफिस साठ हजार स्क्वेअर फुटाचं एक कॉर्पोरेट असे छोट्यातल्या छोट्यापासून तर भल्या मोठ्यापर्यंत ही सगळी ऑफिसेस त्याच्यानंतर इंडस्ट्रीज फॅक्टरीमध्ये सुद्धा केमिकल फार्मास्युटिकल वगैरे वगैरे सगळ्या इंजिनिअरिंग त्याच्यानंतर हॉटेल हॉस्पिटल बँक शाळा कॉलेज एवढंच नाही तर एखाद्या मंदिराचं किंवा चर्चचं मॉल्स मल्टीप्लेक्स या सगळ्यांचं वास्तू थोडक्यात ऑल कमर्शियल इंडस्ट्रियल रियल इस्टेट प्रोजेक्ट या सगळ्यांचं वास्तुशास्त्र कसं करायचं हे परिपूर्ण शिकवलं हो जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटचे पाच लेक्चर्स हे उपायोजनांवर आहेत आणि माझ्याकडे उपाययोजना फक्त एक कोणी फक्त पिरामिड्स कोणी फक्त तोडगे कोणी फक्त है। है। बड़े बड़े। यंत्र असं नाही येत आपल्याकडच्या यंत्र मंत्रांचा अभ्यास आहे क्रिस्टल्सवर अभ्यास आहे म्हणजे प्रेशियस सेमी प्रेशियस दोन्हीवर आहे आणि अनेक विविध धर्मातले सिम्बॉल्स स्पिरिच्युअल सिम्बॉल्स या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जात आहेत केस स्टडीज आहेत त्यामुळे मी एवढं नक्की खात्रीपूर्वक सांगू शकतो थोडक्यात परिपूर्ण अभ्यासक्रम खर तर ह्या अभ्यासक्रमात तुम्ही मांडलेला आहे आणि अर्थातच अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं एक वास्तुतज्ञ होऊ शकतो ती व्यक्ती अर्थातच अर्था सर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया पण ब्रेक नंतर मला तुम्हाला विचारायचं अर्थात उद्यापासून नव्या वर्ष सुरू होतंय दोन हजार पंधरा आणि या नव्या वर्षात काय काय घडामोडी घडू शकतात काय चांगल्या वाईट घडामोडी घडू शकतात आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय आपण उपाय केले पाहिजे हे जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर हितगुज म्हणजे पेजली का छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा चोवीस तास रहा एक पाऊल पुढे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय वास्तू रविराज वास्तुशास्त्र अभ्यासक्रम या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन रविराज मी पुन्हा एकदा चर्चेकडे अर्थात सर अभ्यासक्रमाबद्दल तर तुम्ही मात्र एक प्रश्न असा की एकविसाव्या शतकातला कन्सल्टंट वास्तू कन्सल्टंट हा कसा असावा आणि त्याबद्दलचा तुम्ही काय मार्गदर्शन फार महत्वाची गोष्ट आहे की जनरली मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला लोकांना किंवा आजही काही लोक अशी अपेक्षा करतात की कदाचित कदाचित केस वाढलेले असतील टिळा लावलेला असेल गळ्यात माळा असतील वगैरे तर अशी काही गरज नाहीये आता माझ्याकडे बघितल्यानंतर तर निश्चित तसं काही वाटत नाही तर इनफॅक्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी माझ्या या अभ्यासक्रमामध्ये या प्रत्येक वास्तुतज्ञाला तुझा स्वतःचा अटायर पोशाख कसा असला पाहिजे तुझं बोलण्याची संभाषण कौशल्य म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व संभाषण कौशल्य आणि प्रेझेंटेशन आज मी असं म्हणेन की आम्ही काही पंचवीस पन्नास शंभर पानाचा रिपोर्ट देत नाही मी चार पानाचा रिपोर्ट देतो पण तो चार पानाचा रिपोर्ट अगदी एखादा खेडूत म्हणजे अशिक्षित माणूस जरी असेल तरी त्याला सुद्धा तो व्यवस्थित समजेल आणि हायली क्वालिफाईड माणसाला सुद्धा तो अतिशय उत्कृष्ट वाटेल अशा वा। पद्धतीने रिपोर्ट देणं आणि आपण स्वतः त्यांना पेश होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती ती आपण या अभ्यासक्रमामध्ये देत असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या की प्राचीन काळीची आणि जी आजच्या एकविसाव्या शतकातली जीवनशैली आज आमचे टॉयलेट आणि बाथरूम एकत्र आले आमच्या किचनमधल्या गॅसची शेगडी आणि सिंक जवळ आलेले तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरामध्ये वीस ते बावीस प्रकारचे वास्तुदोष हे सतत सापडतीलच आणि ते सगळे मी या अभ्यासक्रमामध्ये शिकवत असतो बरं तुम्ही एखादा म्हणाल की एखादा प्लॅन तयार करायचा आहे तर शेवटी तुम्हाला आर्किटेक्चर सायन्स किंवा शासकीय नियम या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात विचारात घेऊन ते, ते कसं काम करायचं म्हणजे थोडक्यात एकविसाव्या शतकाला साजेसं सा वास्तुशास्त्र जगाला देणं हे फार महत्वाचं हे खरं तर तुमचं उद्दिष्ट आहे अर्थातच आणि दोन हजार पंधरा मध्ये वेगवेगळी उद्दिष्ट घेऊन तुम्ही कामाला लागलेला आहात अर्थात मला दोन हजार पंधरा हे वर्ष आता उद्यापासून सुरू होणार आहे त्याबद्दल जाणून घ्यायचंय दोन हजार पंधरा या अंकाची बेरीज केली तर ती बेरीज येते आठ हो। आणि आठ हा क्रमांक शनीचा आहे हो आणि शनी म्हटलं म्हणजे शिस्त कडक शिस्त त्यामुळे या वर्षात मला असं वाटतंय एक तर पहिली गोष्ट ज्यांच्या तारखेत म्हणजे जन्मांक किंवा भाग्यांकामध्ये आठ असेल किंवा दोन चार सहा आठ हे जे अंक असतील तर त्यांच्यासाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे नंबर वन पण ऍट द सेम टाईम आठ आणि शनी याचा अर्थ न्यायाने आणि सचोटीने वागा वा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला भारताच्या दृष्टिकोनातून वाटते की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो आकडा आहे याच्यात सुद्धा सहा आणि आठ आहे त्यामुळे हे वर्ष भारताला पण चांगलं आहे भारताचे चा पंतप्रधान मोदी यांची जन्मतारीख सतरा आहे त्यामुळे त्यांच्या जन्मतारखेत पण आठ आहे त्यामुळे मोदींचं नेतृत्व भारताला आणि मोदींना भारताला आणि एकंदरीत दोन हजार पंधरा या सगळ्यामध्ये आठ आलेला असल्यामुळे खूप काही चांगलं नक्कीच घडेल काही चांगले धक्कादायक कोर्टाचे निकाल पण ऐकायला मिळतील कारण न्याय आणि शनी या दोघांचे असल्यामुळे त्यामुळे कदाचित मला एवढंच सांगायचंय की दोन हजार अठरा हे चांगलं सचोटीने न्यायाने वागा काम करा नक्की तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि एवढंच नाही तर माझ्या वास्तुरविराज परिवारातर्फ सुद्धा सर्व प्रेक्षकांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंधरा त्यांना सगळ्यांना सुख शांती समृद्धी आणि आरोग्याचं जाव या नक्कीच आमच्या पण शुभेच्छा त्यांच्यासाठी नक्कीच आणि तुम्हाला देखील नव्या वर्षाच्या शुभेच्छा वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आमच्या खास कार्यक्रमात आज आपण तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे